आपल्या शिर्डी लोकसभेचा निष्कलंक खासदार म्हणून सदाशिवजी लोखंडे यांना पुन्हा विजयी करणं हे आपल्या प्रत्येकाचं परमकर्तव्य आहे. चला तर मग धनुष्य बाणासमोरील बटण दाबून आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदाशिवजी लोखंडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. लोखंडे साहेबांनी गेल्या 5 वर्षात जे काम केलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, आपल्याला आपल्या कामांचा लोखाजोखा द्यायचा असतो. मला वाटतं की साहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये जी कामं केलेली आहे ती कामं मी आपल्यासमोर मांडणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे खासदारांना 5 वर्षामध्ये 25 कोटीचा निधी खर्च करावा लागतो आणि मला सांगायला खूप आनंद होतो 25 कोटी त्यांनी खर्च तर केलात, पण त्यासोबतच जे आपले मागील खासदार होते ज्यांना त्यांचा निधी पूर्ण खर्च करता आला नव्हता ते 1.5 कोटीसुद्धा खासदार साहेबांनी खर्च केले, त्यामुळे एकूण 26.5 कोटी हे त्यांनी खर्च केलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये निळवंडे हा गेल्या 48 वर्ष जो पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न रखडलेला होता, गेल्या 5 वर्षामध्ये याच्यामागे अत्यंत त्याचा पाठपुरावा करून आंदोलनं उभी करून त्याच्यामागे जे काय करता येऊ शकतं हे करून साहेबांनी, जसं आपल्या सगळ्यांनी पाहिलं की यूट्यूब फेसबुकवर पाहिलं असेल की गडकरी साहेबांनी संसदेमध्ये जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की निळवंडे हे बंदिस्त कालवे नाही तर ओपन कालवेच होणार आणि लवकरात लवकर हा पूर्ण प्रकल्प पूर्ण केला जाईल असं त्यांनी त्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून 2232 कोटी रुपयाची मान्यता मिळालेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की मला खूप आनंदाने सांगावं लागतं की निळवंडे जे 182 गावं आहेत जे पाण्यापासून वंचित आहेत त्यांना लवकरच याच्या मार्फत पाणी मिळणार आहे. चला तर मग धनुष्य बाणासमोरील बटण दाबून आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदाशिवजी लोखंडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.